मोदीबद्दल आमचं काहीच तक्रार नाही. जे हुकूम येईल ते आम्ही देणार. समजा गावात मतदान एक मिळेल. आमच्यात दोन पार्ट्या होत नाही. एक ते एकाला ते एकालाच होणार आहे. एक तर भाजप, एक तर इकडं राष्ट्रवादी. सरकारने फिक्स भाव ठेवायला पाहिजे सगळ्या वस्तूला आमच्या शेतकऱ्या. माझं एवढंच मत आहे, दुसरं काय नाही. पण आम्हाला यशवंत सेनेचं काय अजून माहितीच नाही कुठली यशवंत सेना आहे ती. आम्हाला जेवढ्या माहिती आहे आम्ही त्याप्रमाणे मतदान करणार. यशवंत सेना किंवा कुठली सेना, आता रोज तुम्ही एक सेना तयार करताय. आम्हाला त्या सेनेचं मापसुद्धा करायचं ना. रोज एक पुढार येतो आणि त्यानं दुसरं त्याचं पक्ष काढतो. नेहमानं माझं म्हणणं दोन पक्ष असाय पाहिजे. आज 20 जणाला मत टाकणं आणि या दोघा जणाला मत टाकणं ह्यात फरक पडतो का नाही काय? आम्ही कसं मत टाकाय सांगा? मोदीला टाकावं का मोहिते साहेबाला सांगा टाकावं? हां, बळकर साहेब खासदार होते हे आमच्या गावाकडं आणि एक दिवस सुद्धा फिरकले नाही. भाजप सरकार म्हणतंय बाबानो आम्ही 400 आकडा पार करतोय. कसा 400 आकडा पार करणार आहे? भाजपला हटाव अशी मोहीम जाहीर करणार आहे. आता तुम्हाला 5 वर्षात अजितदादा 3 वेळा मुख्यमंत्री झाले. लोकसभा मतदारसंघात माढा विधानसभा मतदारसंघ देखील येतो. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील काही गावं आहेत. आज आपण पंढरपूर तालुक्यातील जे माढा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या गावामध्ये आलेलो आहे. परंतु माढा लोकसभा मतदारसंघात मोठ्या वेगाने घडामोडी सुरू आहेत. भाजपाने जे विद्यमान खासदार होते रणजित नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी दिल्यामुळे सध्या विजयसिंह मोहिते पाटील देखील नाराज असल्याचं समजतं आहे. त्यांच्या भेटीला रामराजे निंबाळकर आणि शेकापचे जयंत पाटील आले होते. त्याचबरोबर भाजपाचे गिरीश महाजन देखील आले होते. याच संदर्भाने आपण येथील ग्रामस्थाकडून मतदाराकडून माहिती घेणार आहोत. त्यांना काय वाटतं, काय सांगाल? सध्या ज्या वेगाने घडामोडी सुरू आहेत या माळा लोक मतदारसंघात काय सांगाल? आमच्या गावातला जो आणि ही झालेला नाही, दोन्ही पार्टीचे उमेदवार फिक्स न झाल्यामुळं आम्ही एक मुळीचं गाव आहे. आम्ही एक मुळीनंच मतदान होणार आहे आमच्या गावातून. जे विद्यमान खासदार होते त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल? त्यांनी कामं केलेलीच आहे. त्याचं काय कामाचा काय प्रश्न? रस्ता दिला आहे आम्हाला. हो, आणि मोदी साहेबांनी भरपूर आम्हाला हे गावासाठी भरपूर केलं. निधी धान्य दिले फुकट मोफत. पुन्हा त्यांची पेन्शन आहेत चालू समजा शेतकऱ्यांना. तर मोदीबद्दल आमचा काहीच तक्रार नाही. आणि निंबाळकरांनी आम्हाला दिले ह्याला रस्त्याला पैसे दिलेत. आता विकास आम्ही 3 महिन्यापूर्वी आम्ही इलेक्शन झाले. आमचं 4 महिने ग्रामपंचायत आम्ही 4 महिन्यात आम्ही 50-60 लाख रुपयाची कामं दिलीत. आता बबनदादांनी दिली, मोहिते पाटलांनी दिली, पुन्हा निंबाळकरनं दिली. आता विजयदादांची मागणी आहे आणि नाराज असल्याचं समजतं. मोठ्या घडामोडी सुरू आहेत का? आता ते वरिष्ठ लेवलच्या हे आम्हाला काय हे त्यांचं. आता जे हुकूम येईल ते आम्ही देणार. समजा गावात मतदान एक मिळेल होणार. आमच्यात दोन पार्ट्या होत नाही. एक ते एकाला ते एकालाच होणार आहे. एक तर भाजप, एक तर इकडं राष्ट्रवादी. दुसरं समजा विजयसिंह मोहिते पाटील पाटलांनी पार्टी बदललीच आणि दुसरीकडून उमेदवार भरलाच, तर मग काय परिणाम या लोकसभा मतदारसंघावर होईल? काय मतदारसंघाचा काय, आमच्या गावाचा पुरता पुरता. आम्ही एक कधी माणसं आहे. आम्ही एकाच मागं जाणार आहोत. काय सांगाल बाबा शेतीच्या प्रश्नाविषयी काय सांगाल? आता मला काय इथे बोलायचं? मतदान तर करतात चली. मला काय बोलायचं नाही. आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत. काय सांगाल, जे आता गव्हर्नमेंट होतं, भाजपचं सरकार होतं केंद्रात, शेतीचे प्रश्न सुटले? शेतीचं प्रश्न काय काय जणांचं बरेच सुटले. ते म्हणजे त्यांनी जेवढे प्रयत्न केले तेवढे केले. ते आता ज्याला करून घेता येत नाही त्याचं पुत्र पोचता येत नाही त्याचं प्रश्न राहिलेतच. पण शेतीचं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यांचा त्यांनी केला आहे असं माझं मत आहे. आणि त्यांचं प्रयत्न भरपूर आहेत. त्यांच्या जे समवेत माणसं आहेत त्यांचे पण प्रयत्न आहे. शेतीसाठी प्रयत्न आहेत पण ती राबवण्याचं काम जी काय आहेत काय लोक ती व्यवस्थित वेळेत जो ज्याला शेतीचा ॲक्च्युअल पाहिजे काय ज्याला ॲक्च्युअल शेतीमध्ये मदत पाहिजे अशा माणसापुत्र पोचवणं ही माझं मत आहे. आणि पोचवावं त्यांनी. कारण कसं शेती आताचा पाऊस काळ पूर्वी पाऊस काळ कसा होता की आम्हाला झोपू देत नव्हता रात्रंदिवस असा पाऊस होता. आणि आत्ताचा जे पाऊस आहे
ती दोनच वेळा वर्षातनं पडतोय, वर्षातनं पाऊस काळ लागला म्हणलं म्हणजे त्या वेळची काळ असं होतं की ती तीन महिने आम्हाला या पावसातनं तोंड बाहेर घराच्या काढू देत नव्हता, असा पाऊस होता. आता फक्त दोनच वेळा पाऊस पडतो, त्या दोन वेळा पावसाचं उत्पन्न कसं काढायचं गोरगरिबाला, हो त्याच्याजवळ काय पाण्याचं साधन नाही किंवा काय नाही, अशा माणसानं काय करायचं ही चिंता पडली आम्हाला. सरकारनं काय करावं वाटतं? सरकारनं काय करायचं, ज्या त्यांना एवढी सुविधा करता येईल, काय करता येईल, पाण्याचं साधन करता येईल, गोरगरिबापुत्र पोचता येईल, अशी व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे. आता महागाईच्या संदर्भाने देखील भाजपवर सातत्याने टीका होती, त्याकडे कसं? अहो महागाईची टीका होती ही गोष्ट खरे, महागाई जेवढी वाढली तेवढं पेमेंट पण वाढलं ना माणसाला. आम्ही ज्यावेळेस का लहान होतो त्यावेळेस आम्ही 2 रुपयानं काम करत होतो, पण 2 रुपयाचा माल किती येत होता ह्याचा आम्हाला अनुभव आहे. ह्या पोराशींना काय माहिती आहे, 5 रुपयाची 5 पोथ्याची दाण्याची गाडी आम्हाला येत होती, आता ती कुणीकडे गेली? 5 पोथ्याची ज्वारी कितीला बसती बघा, विचार करा. हा जसं महागाय आहे तसं पेमेंट बी आहे तुम्हाला, पैसा बी आहे, पैसा बी गव्हर्नमेंट देते, हाजरी बी वाढली आहे, त्याप्रमाणे माणसानं बी वर्तणूक व्यवस्थित केली पाहिजे ना. जसं तुम्हाला महागाय वाढली तसं पेमेंट कुठ किती आहे, 2 रुपये हाजरी आणि 600-500 रुपये हाजरी ह्याचा काय फरक आहे का नाही, असं सगळ्यांनी त्यांना वर्षाला अधिकाऱ्यांना सुद्धा ज्या लेवलनं करायचं त्या टायमाला लेवलनं करावंच लागतंय. ती हां कांद्याचा भाव, वांग्याचा भाव, मिरच्याचा भाव, सगळ्याला भाव फिक्समध्ये असावं माझं विचार आहे आमच्या शेतकऱ्याला. हां आणि दुधाचाही भाव फिक्स असावा. हां शेतकरी ज्या वस्तू आहे त्याला दान मिळायला पाहिजे. शेतकरी या वस्तू कसं आहे, कॉन्ट्रॅक्टर कोणतं येतं एखादा येतोय 10 रुपयाची वस्तू 20 रुपयाला 5 रुपयालाच घेऊन जातोय. हां 10 रुपयाची वस्तू 5 रुपये, आता आमचं द्राक्ष आली ती आमच्या गावात, हां आली ती तर त्या द्राक्षाला त्या नियमाप्रमाणे भाव नाहीच ना. हां येते ती दुसरी कुणीकडली बाहेरच्या देशातली किंवा कुठली तरी येते ती त्याला 30 रुपये 15 रुपये. सरकारनं काय करावं? सरकारनं फिक्स भाव ठेवायला पाहिजे सगळ्या वस्तूला आमच्या शेतकऱ्या, माझं एवढंच मत आहे, दुसरं काय नाही. आता मतदान कोणाला करणार या माडा लोकसभा मतदारसंघात? मोठ्या घडामोडी सुरू आहेत आमच्या गावात. कसं आहे आमच्यातल्या पुढाऱ्याने सांगेल त्याचे तीच सगळे आम्ही गाव लोक मतदान करतो, एकच गाव आहे, एका मुळीचं गाव आहे, सगळं धनगर समाज आहे आमचा. आम्ही ज्या त्यांनी सांगेल त्याच्या हिशोबात मतदान असतं आमचं. आता धनगर समाजाच्या वतीने माधव जानकरने देखील घोषणा केली आहे की मी माडा लोक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि खासदारकी लढवणार आहे. वगैरे मग तुम्ही कुणा मागे? आमच्या गावाच्या मागं आम्ही काय आमच्या स्वतः मनाया मागं नाही, कारण कसं आम्हाला गावातील लोक साथ देतील त्याप्रमाणे आम्ही गावातल्या माणसाचंच ऐकणार ना. आता बाहेरची माणसं साथ कोण देतील ती त्या हिशोबानं त्यांनी करायला पाहिजे. यशवंत शेना देखील या निवडणुकीत उतरलेले. बरं यशवंत शेना आली असेल, पण आम्हाला यशवंत शेनेचं काय अजून माहितीच नाही कुठली यशवंत शेना आहे ती. आम्हाला जेवढ्या माहिती आहे आम्ही त्याप्रमाणे मतदान करणार. यशवंत शेना किंवा कुठली शेना, आता रोज तुम्ही एक शेना तयार करताय, आम्हाला त्या शेनेचं मापसुद्धा करायचं ना. पहिलं कसं होतं, एक नांगूर, हो शेतकरी एक नांगूर आणि एक हेच काँग्रेसचं, दोनच होती पहिली. आता ही 17 तुमचं हे झाले ते, त्यामुळं आम्हाला काय कळतच नाही कोणाला मत टाकावं. खरं सांगतो मी, ही आता बारक्या पोराशीला तर काय कळतच नाही. समजा आम्ही आता जवळजवळ किती 40-50 वर्ष आम्ही मतदार टाकतोय, पण मत कुणाला टाकावं हे कळणं, रोज एक पुढारी येतोय आणि त्यानं दुसरं त्याचं पक्ष काढतोय, कोणत्या पक्षाला मतदान करावं हीच कळणं आहे आम्हाला. ही एक नियमानं माझं म्हणणं, दोन पक्ष असाय पाहिजे, एक बाहेर एक आत, बरोबर आहे का? आज कुठेही गेलं तर दोन पक्ष असलं मग या त्या पक्षा या हे या हिशोबानं चालता येते ना लोकांना. ही तुमचं प्रत्येकाचं पक्ष आहे, प्रत्येकाजण तुम्ही जर समजा मला मत टाक म्हणल्यावर आज 20 जणाला मत टाकणं आणि 2 जणाला मत टाकणं ह्यात फरक वाटतोय का नाही काय? आम्ही कसं मत टाकाय सांगा, मोदीला टाकावं का मोहिते साहेबाला सांगा टाकावं, कोणाला टाकायची हीच कळत नाही ना. जनतेने ठरवायचं का उत्तम जानकरला टाकावं का महादेव जानकरला टाकावं, ही आम्हाला कळायचं कळत ना. मग ती जनता आमचं कसं आहे, आमच्या गावाचा एकच नियम असतो, एक आमचा माणूस जे सांगेल त्या हिशोबानं आम्ही सगळ्याला मत टाकतो, मग आम्ही मागं सरत नाही, असं आहे.
काय सांगाल, या मतदारसंघात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. मतदारसंघात घडामोडी चालू आहेत, परंतु या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडी युवकचा जिल्हा संघटक म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या ध्येयधोरणाशी संबंधित असून, ह्या भाजप सरकारनं गेल्या 2019 निवडणुकीमध्ये जे निंबाळकर साहेब खासदार होते हे आमच्या गावाकडं आणि एक दिवससुद्धा फिरकले नाही किंवा आमच्या गावाची आडअडचण जाणून घेतलेली नाही. तर अशा लोकांना आम्ही मतदान करू शकत नाही. तर ग्रामस्थमध्ये निधी दिला, निधी दिल्याला तर त्याचं काय आपलं माहीत नाही आणि निधी दिल्याला, परंतु ते फिरकले नाही. गावात कसा येऊन गावाच्या आडअडचणी घेतल्याशिवाय माहिती झाल्याशिवाय ती निधी कसंही देऊ शकतात. पुन्हा आता भाजप सरकार म्हणतं आहे बाबानो आम्ही 400 आकडा पार करतो आहे. कसा 400 आकडा पार करणार आहे की तर आता कालच शिवाजी पार्क येथे राहुल गांधी, प्रकाश आंबेडकर, शरद पवार, ठाकरे गट हे सगळेजण एकत्र येऊन होते. मी सगळे एकत्र आल्यानंतर ही 400 आकडा कशी काय पार करणार आहेत. आणि काल साहेबांनी पण सांगितलं आहे की जर सात संघ जर असलो तरी नाहीतर आमच्या आम्ही स्वतंत्र लढू. काल साहेबांनी सभेत बोललेले आहेत त्या पद्धतीनं आम्ही भाजपला हटाव अशी मोहीम जाहीर करणार आहे. आता पण अजितदादा असतील, शिंदे सेना असेल, ते पूर्वी जे राष्ट्रवादीचे लोक होते परत सेनेचेच होते आणि ते परत भाजपकडे गेले, मग त्यांची संख्या वाढणार नाही. नाही कसं आहे मत आहे का, संख्या वाढेल पण जनता नाराज झाली ना. तुम्हाला 5 वर्षात अजितदादा 3 वेळा मुख्यमंत्री झालेत. किती वेळा? 3 वेळा 5 वर्षात या उपमुख्यमंत्री. मग ही जनता नाराज आहे ना त्यांच्यावर. तुम्ही जी जनता म्हणताय ती कुठं तर सोसायटीला बांधली गेलेली आहे, कोण तर शाळा कारखाने त्यात बांधली गेलेले, त्यामुळे ही जनता इतर पक्षाकडे जात नाही असं वाटत नाही. नाही जाणार नाही अशी मला जनतेची खात्री आहे, कारण वैतागली. आता काँग्रेसच्या काळामध्ये 600 रुपयाला गॅस होता, आता 1100 रुपयाला केला. पेट्रोल 67 रुपये होतं, 80 रुपये 70 रुपये होतं. आता भाजपच्या काळात 100 110 रुपये झाले. मग ही जनतेला कळतंय ना आता की बाबा भाजप सरकार बरं की आपण दुसरीकडे आणखी सत्ता दिली तर बाबा ती आपलं काय तर हिताचं सरकार असेल. ह्या गोष्टीतनं ती सगळी जनता ठरवेल ना. आता कोणतं जरी सरकार आलं, तुम्ही आता वंचित बहुजन आघाडीकडून बोलताय, तर दलितांना काय फायदा होतो? नाही आता कसं आम्ही साहेबां जे आदेश देतील. आता काँग्रेसचं सरकार पूर्वी होतं, राष्ट्रवादी काँग्रेसचं होतं, परत भाजप आलं, तर दलितांचा या दोन्ही सरकारच्या वेळेस काय फायदा झाला? नाही भाजप आल्यापासून हे दलितावर अन्याय अत्याचार वाढलेलेच आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात नव्हते का? नाही 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 एवढं कुठं नव्हतंच ना. खैरलांजीसारखे मोठी घटना घडून या युनुसच्या ठिकाणी सुद्धा हा प्रश्न केला होता आणि खैरलांजीला तंटा मुक्ती गावचा पुरस्कार जाहीर देखील केला होता या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात. बट त्याकडे कसं बघ? नाही ती एक गोष्ट निंदनीयच होती, परंतु आताच्या काळामध्ये भाजप सरकार जसं 10 वर्षात आलं आहे तसं पूर्ण दलित समाजाचं म्हणा शोषित चालू आहे, शोषण चालू आहे दलित समाजाचं. कशा प्रकारचं शोषण? म्हणजे आता ह्याचं आरक्षणाचा मुद्दा असलं, म्हणजे ह्याचा 1800 Act जा आता ती चितळे म्हणून एका कार्यक्रमात म्हणली की 1800 रद्द केली पाहिजे ह्याने कसं. म्हणजे असं प्रत्येक गोष्टीला म्हणजे पोखरणं चालू आहे त्यांचं, असं उघडं उघड नाही, पोखरून चालू आहे सगळं. काय सांगाल या मतदारसंघातील घडामोडीबद्दल? मोठी घडामोड सुरू आहे इथं. रणजितसिंह नायक निंबाळकर नको आहेत असं दिसतंय आणि विजयसिंह मोहिते पाटलांच्या चर्चेसाठी बरेच आता आमदार खासदारी आलेले आहेत, गिरीश महाजन सुद्धा आले होते. मोहिते पाटलांची ताकद आहे, पहिल्यापासून ताकद आहे ह्या जिल्ह्यावर, त्यामुळे त्यांना उमेदवारी पाहिजे. गेल्यापर्यंत त्यांनी माघारी घेतली, त्यामुळे त्यांचं आता चालू आहे नियोजन. निंबाळकरचं काय नाही एवढ्याकडे, कामच नाही ते त्यांचे. आता तर गाव ग्रामस्थ म्हणतात इथं निधी दिला, तुम्ही म्हणताय काम नाही. निधी दिला या करा असते दिला, अजून वेगळं काय, अजून काय विशेष काय नाही, लक्ष नाही. कधी आलते का इकडे खासदार साहेब? नाही नाही तर आल नाही, भेटच नाही गावाला. खासदार साहेबांशी कसा संपर्क होतो इथल्या लोकांचा? आता वरच्या लेवन, आता भाजपच्या लेवन त्यांचे होते वरच्या लेवन. आता वंचित बहुजन आघाडीकडून कोण उमेदवार असेल? नाही कसं आहे आता जर महाविकास आघाडीसोबत जर युती झाली तर जो महायुतीसोबत उमेदवार देतील त्याचा प्रचार आम्ही करू. जर स्वतंत्र लढण्याचा जर प्रयत्न केला साहेबांनी तर बाबा ते जो उमेदवार असेल
त्याच्याच पाठीशी आम्ही ताकदीने उभं राहू. गेल्या लोकसभेला भाजप वंचित बहुजन आघाडीवर टीका केली जात होती की भाजपची बी टीम म्हणून, आणि जे बी टीम म्हणत होते तेच आता भाजप बरोबर गेलेत, मग याकडे कसे बघतात? नाही, आता जे बी टीम म्हणत होते तेच आता गेले. अशोक चव्हाण सुद्धा म्हणतच होते ना, बी टीम आहे भाजपची, वंचित ही भाजपची बी टीम आहे. आता त्यांनीच जाऊन बसलेत ना त्यांच्या दावणीला. मग आता बी टीम आता वंचितवाल्यांना ग्रामस्थांनी विचारायचं की बाबा बी टीम कोण आहे भाजपची, ही आता बघितलं पाहिजे जनतेनं सगळ्या. आता लोक सोलापूर लोकसभेला प्रकाश आंबेडकर भरतील का अर्ज? नाही, तसा आणि साहेबांचा निर्णय आणि आलेला नाही, त्यामुळं मी काय सांगू शकत नाही की साहेब भरतील ती. पण उमेदवार जर महाविकास आघाडीसोबत इथे झाली तर देतील, तिथं त्याचा प्रचार करावा लागेल. आता आम्ही माड्या लोकसभेत असल्यामुळं आता आम्हाला माड्याचं बघावं लागणार ना. आपण जर पाहिलं तर MIM बरोबर आपली वंचित बहुजन आघाडीची युती होती गेल्या वेळेस, मग वंचित बहुजन आघाडीचे मते MIM पक्षाला गेले आणि त्यापैकी जलील हे खासदार झाले. परंतु MIMचे जे काही मुस्लिम मतदार नव्हतं ते वंचित बहुजन आघाडीला मिळत नाही, आणि सातत्यानं असं होतं काँग्रेस बरोबर केली तर इथे काँग्रेसचं मतदान हे वंचित बहुजन आघाडीला येत नाही, परंतु वंचित बहुजन आघाडीचं मतदान काँग्रेसला किंवा युती असलेल्या पक्षाला जातं, त्याकडे कसं बघतं? आता लक्ष देतील ना त्यांनी, मग वंचितकडे द्यावंच लागणार आहे लक्ष, कारण आता वंचितची ताकद भरपूर वाढलेली आहे. जसं 2019 नवीन पक्ष तयार झाला होता तरी 43 लाखाच्या वर आम्ही मतदान वंचित बहुजन आघाडीला मिळेल का? मिळेल ना. आता मुस्लिम समाजसुद्धा वंचितकडे भरपूर आलेला आहे, प्रत्येक ठिकाणी आम्ही बघतोय फिरतोय वंचित कार्यक्रमाला मुस्लिम समाजाची तुफान गर्दी असते, त्यामुळं गर्दी तर राज ठाकरेच्या सभेला पण असते. नाही, पण ठामपणे सांगतात ना, आता आम्हाला जे न्याय देतील ते प्रकाश आंबेडकर देऊ शकतील हे असं मुस्लिम समाजानं ठरवलंय, आणि ती प्रत्येक सभेला मुस्लिम समाज हा साहेबांच्या पाठीशी आहे. आता काँग्रेस बरोबर युती झाली तर वंचित बहुजन आघाडीला फायदा होईल का? हो, नक्की होईल ना. युती व्हावी वाटते आता साहेबांच्या मते. आता कसा साहेबांनी आदेश दिला तर आम्ही त्याचं स्वागतच करू. पण जर पाहिलं तर माढा लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात घडामोडी सुरू आहेत. विजयसिंह मोहिते पाटील काय भूमिका घेतील याकडे या माढा लोकसभा मतदारसंघाचं लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर भाजपा काय निर्णय घेईल याकडेसुद्धा या येथील मतदारांचं लक्ष लागलेलं आहे. आणि याच मतदारसंघात महादेव जानकरांनी सुद्धा घोषणा केलेल्या आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीची देखील या मतदारसंघात मोठी निर्णायक भूमिका ठरणार आहे, आणि यावरच उमेदवाराचा विजय देखील ठरणार आहे. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर.